नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघर कसं असावं आणि देवघराबद्दलचे काही विशेष असे महत्त्वाचे नियम तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे सांगण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम प्रत्येक कुटुंबात देवारा असणं अत्यावश्यक आहे बघा कारण ज्या घरात देवारा नाही ना ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत आध्यात्मिक मांडलं जातं आणि आई वडिलांपासून जर मुलगा स्वतंत्र राहत असला तरीसुद्धा त्या मुलाने आपल्या कुटुंबामध्ये स्वतंत्र देवघर ठेवणं हे खूप आवश्यक आहे कारण नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जेवण हे प्रकारे अस एक प्रकारचं असुरी जीवनच ठरतं म्हणून आपल्या घरामध्ये छोटासा का होईना पण देवारा देवघर असणं पूजाघर असणं खूप महत्वाचं आहे बघा कु कारण कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हायला हवेत त्यामुळे आपल्या घरामध्ये शांती लाभते तसंच सुखसुद्धा लाभतं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखप्राप्ती आणि ऐश्वर्याचासुद्धा लाभ होतो म्हणून आपण आपल्या घरामध्ये दररोज देवघर असावंच आणि देवघरामधल्या प्रत्येक देवी देवतांची आपल्याला दररोज पूजा करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा तर आता आपल्या देवघराची दिशा कोणती असावी हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर ईश्वराचं मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असतं त्यामुळं आपल्या देवघराची जी जागा आहे ना ती ईशान्य कोपऱ्यात असावी तर त्यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंबातील सर्वांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखप्राप्ती आणि ऐश्वर लाभतं म्हणून आपण आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यालाच देवघर ठेवायचं आता आपण पाहणार आहोत की देवघराचं स्वरूप कसं असावं बघा देवघर हे आता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स नवीन नवीन प्रकारच्या आलेल्या आहेत पण तुम्ही देवघर जर नवीन घेणार असाल तर तुम्ही देवघर ही लाकडाचंच घ्यावं शक्य शक्यतो देवघर हे तुम्ही सागाच्या लाकडापासून बनवलेलं असं असतं तेच घ्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवघराची साईज किती असावी तर सतरा इंच बाय सतरा इंच किंवा एकवीस बाय एकवीस इंच किंवा पंचवीस बाय पंचवीस इंच या मापात तुम्हाला देवघर घ घ्यायला हवं आता देवघरामध्ये दे। तीन किंवा पाच पायऱ्या असणं आवश्यक आहे बघा देवघराचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये पायऱ्यांचाच देवघरा देवारा तुम्ही निवडायचा आहे घेताना आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये काय ठेवायचं म्हणजेच आपल्यापैकी बरेच जणं अनेक प्रकारच्या मूर्त्या देवघरांमध्ये ठेवत असतात तर तसं ना ठेवायचं नाही आहे तर देवघरामध्ये काय करायचं बघा देवपूजेतील देव, देव एकमेकांस पाहत आहेत असे सुद्धा आपण देव ठेवायचे नाही आहेत हे देवाऱ्याचे अतिशय महत्त्वाचे असे नियम आहेत तर देवाऱ्यात आपण काही लोकांना सवय असते बघा धन किंवा पैसे लपवून ठेवण्याचे तर देवाऱ्यामध्ये आपण कधीही पैसे किंवा धन असे लपवून ठेवायचे नाही आहेत तर देवाऱ्यामध्ये क काय काय लोकांच्या बऱ्याच मूर्ती वगैरे असतात तर कमीत कमी एक किंवा दोनच मूर्ती आपल्या एका एक देवाच्या दोनच मूर्ती देवघरामध्ये असाव्या त्याच्यावरती जास्त मूर्ती असू नयेत आणि एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती पूजेत जर असेल तर त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करीत नाहीत म्हणून त्याच देवतेची मूर्ती असेल तर किंवा देवी निर्णयात दोन असतील तर चालतील पण त्यापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत आता अजून एक प्रश्न म्हणजे दत्तक गेलेल्या घराण्याचे किंवा एखादं बुडीद घराणं असतं ते बघा तेव्हा त्यांचे देव देवाऱ्यात पुजावे की नाही तर ते देव तुम्हाला पूजायचे नाही आहेत तर ते सर्वच तुम्हाला काय करायचे आहेत विधिवत विसर्जन करायचे आहेत आणि नवीन देव करायचे आहेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करायचे नाहीतर पूजकाची वंशबुडी होते बघा म्हणून आणि त्यांना अनेक संकटांचा त्रास सुद्धा होतो म्हणून देवाऱ्यात आणि शक्यतो देवाऱ्यामध्ये दे भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही पुजायचा नाही आहे कारण घराचे वातावरण स्मशानवत होतं म्हणून आपण भगवान शंकराचं सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडलं जातं म्हणून आपण घरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो हा पूजायचा नाही तर संसारी माणसाने अजून एक गोष्ट म्हणजे संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करायची नाही यामुळे काय होतं तर कुटुंबांचा वंश खंड होण्याची शक्यता राहते तसंच घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुखी मारुतीचा फोटो लावता येईल तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करायची नाहीये सर्व जीवन संकटमय उदास राहतं यामुळे तर देवाऱ्यामध्ये दे तुम्ही मुंजा पूजा करायची नाहीये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच आपल्याला मिळतात तसंच देवाऱ्यामध्ये तुम्ही गायत्री मातेची सुद्धा पूजा करू शकत नाही कारण गायत्री मातेचे स्वरूप हे पराकोटीचे पवित्र आहे आणि शिवाशिव पाळणे अति कडक असतं आणि विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही म्हणून आपण गायत्री देवतेची मातेची पूजा आपल्या देवघरामध्ये करायची नाही बघा तर देवघरामध्ये काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते तो यम असून स्वभाव त्याचा अतिउग्र आणि कडक असतो म्हणून आपण म कालभैरवाची सुद्धा पूजा आपल्या देवघरामध्ये करायची नाही आहे आपण देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवणार आहोत तर त्याची उंची किती असावी तर हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तर देवघरामध्ये ज्या आपण मूर्ती ठेवतो शोभेसाठी शोकेजमध्ये सुद्धा मूर्त्या आपण ठेवायच्या नाहीत तर ते देव त्या कुटुंब्यांची शोभा करतात म्हणून देवाऱ्यातील पूजेच्या मूर्ती ह्या तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जास्त उंचीच्या असल्यास त्या तुम्हाला विसर्जन करायच्या आहेत आणि देवाऱ्यातील देवांना जर देव तुमचे छिद्र पडलेले असतील किंवा चीर पडलेली असेल तडा गेलेला असेल एखाद्या मूर्तीला तर त्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला लगेच ताबडतोब विसर्जन करायचे आहेत बघा पाण्यामध्ये आणि त्याच्या ठिकाणी नवीन मूर्ती आपल्याला स्थापन करायच्या आहेत हा जुन्या मूर्त्यांचं विसर्जन कसं करायचं तर एक पाठ घ्यायचा त्याच्यावरती आपण त्या मूर्ती ठेवायच्या आहेत त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू व्हायचं दही भाताचा नैवेद्य दाखवायचा त्यांच्यावरती अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यानंतर एका पांढऱ्या कापडामध्ये सव्वा मूठ तांदूळ आणि एक सुपारी आणि सुट्टं नाणं घेऊन ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं बघा आणि त्याच्यानंतर दही भाताचा नैवेद्यसुद्धा आपण एका पांढऱ्या कापडामध्ये व्यवस्थित गुंडाळून त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं अशा प्रकारे देवघराबाबतचे हे काही महत्त्वाचे नियम तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ